मुलांनो, आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे चर्रे भोपळ्या टुनुक टुनुक. एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक राहायची दुसऱ्या गावाला. रस्त्याने जाताना मध्येच एक मोठे जंगल होते. म्हातारी काठी टेकत टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी तुला खातो. पण म्हातारी हुशार होती. ती म्हणाली, मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा. खुल्ल्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी तुला खातो. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली, मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, लठ्ठ मुठ्ठू होते, मग मला खा. वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे गेली. ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठ मुठ्ठ झाली. थोड्या दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे. तेव्हा तिला आठवले की खुल्ला आणि वाघ आपल्याला खाणार आहे. तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले. मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली, चर्रे भोपळ्या टुनुक टुनुक. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे थांब. आतून म्हातारी म्हणाली, कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चर्रे भोपळ्या टुनुक टुनुक. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे थांब. आतून म्हातारी म्हणाली, कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. कोल्ह्यानी भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली, चर्रे भोपळ्या टुनुक टुनुक. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती हुशार म्हातारी. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळ्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली. तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.